एशियन गेम्स मध्ये भारताच्या खात्यात आतापर्यंत 107 पदक, 28 सुवर्ण, 35 रौप्य आणि 40 कांस्य पदकांची कमाई। चिराग सात्विक जोडीची ऐतिहासिक कामगिरी, बॅडमिंटनच्या पुरुष दुहेरीतही भारताला सुवर्ण। विश्वचषक स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात सलामीवीर शुभमन गिल न खेळण्याचे कर्णधार रोहित शर्माकडून स्पष्ट संकेत। शुभमन गिलला डेंग्यूचं निदान झाल्यानं त्याला विश्रांती दिली जाण्याची शक्यता जास्त आहे। दक्षिण आफ्रिकेमध्ये वनडे विश्वचषकात धावांचा नवा विक्रम। दक्षिण आफ्रिकेचा श्रीलंकेविरुद्ध 5 बाद 428 धावांचा डोंगर। दक्षिण आफ्रिकेच्या 3 फलंदाजांची खणखणीत शतकं। बांगलादेशची अफगाणिस्तानचा 6 विकेट्सनं धुव्वा उडवून वनडे विश्वचषकात विजयी सलामी। सामन्यामध्ये बांगलादेशच्या गोलंदाजांनी अफगाणिस्तानचा अख्खा डाव 156 धावात गुंडाळून निम्मी लढाई जिंकली। आयसीसी वर्ल्ड कप क्रिकेट सामन्यांमधील 5 सामने गहुंजेच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या ग्राउंडवर होणार आणि याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची पत्रकार परिषद। सुरक्षित आहोत मात्र भीती वाटते, तसंच आम्ही भारतीय दूतावासाच्या संपर्कात आहोत, इस्रायलमधील भारतीय विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया। गिरणा सहकारी साखर कारखान्यामध्ये मंत्री दादा भुसेंनी 178 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा खासदार संजय राऊतांचा आरोप। दैनिक सामनामध्ये मंत्री भुसेंविषयी बदनामीकारक वृत्त छापलं म्हणून फौजदारी खटला दाखल। या प्रकरणी 23 ऑक्टोबरला मालेगावच्या न्यायालयासमोर राऊतांना हजर राहण्याचे आदेश। दर 3 महिन्याला बारामती लोकसभा मतदारसंघाचं हेल्थ ऑडिट करणार, नांदेड घटनेनंतर खासदार सुप्रिया सुळेंची माहिती। पवार कुटुंबाचे आणि इंदापूरचे 6 दशकांचे ऋणानुबंध, 15 वर्ष प्रेम आणि आशीर्वाद दिले, पुढेही ऑन मेरिट पास करा, खासदार सुप्रिया सुळेंची विनंती। कोल्हापूरमध्ये संपर्क से समर्थन अभियानांतर्गत 1334 लोकांना आपण भेटलो, सर्व जातीमधील लोकांनी मोदींना पंतप्रधान होण्यासाठी 100% मत दिलं, चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान। मुंबईच्या मलाड पूर्वमध्ये दिंडोशी विधानसभेत ठाकरे गटाला मोठं खिंडार, ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांच्या विधानसभा मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश। स्टेट ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेटिव्ह बँक लिमिटेड, कष्टकऱ्यांची बँक आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला, महाराष्ट्राच्या प्रमुख प्रश्नांवरती आणि एसटी महामंडळासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, नवरात्रोत्सवानिमित्त आमंत्रण देण्यासाठी भेट घेतल्याची प्रवीण दरेकरांची माहिती। शिवसेना आमदार संजय शिरसाटांना समज दिली जाणार, सूत्रांची माहिती। देवेंद्र फडणवीसांनी केंद्रात जावं आणि एकनाथ शिंदेंना राज्यात ठेवावं, शिरसाटांच्या या विधानामुळे भाजप नेते नाराज असल्याची चर्चा। देवेंद्र फडणवीस केंद्रात मंत्री झाले तर आनंदच, शिंदे गटाच्या संजय शिरसाटांचं वक्तव्य। शिरसाटांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा नव्हती। संजय शिरसाटांच्या शुभेच्छांचा स्वीकार करतो, शिरसाटांच्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया। संजय राऊत उत्तर देण्याच्या योग्यतेचे नाहीत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राऊतांवर पलटवार। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नाशिकमधील दौऱ्यादरम्यान शरद पवार गट आक्रमक, मुंबई आग्रा महामार्गावर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचं आंदोलन। नाशिकमधील सप्तशृंगी गडाच्या विकासाचा आराखडा लवकरच मंजूर करू, उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा। अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी नरहरी झिरवळांचं सप्तशृंगी देवीचरणी साकडं, झिरवळांची माहिती। प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असं वाटतं, झिरवाळांच्या वक्तव्यानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीच्या सुनावणीवरती बोलताना जितेंद्र आव्हाड भाऊक, पक्षावर दावा करणाऱ्या अजित पवार गटाला आव्हाडांचा सवाल, शरद पवारांना सोडून जायचं होतं तर सांगून जायचं होतं, आव्हाडांची टीका। लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सज्ज, मनसेच्या लोकसभेच्या 10 संभाव्य उमेदवारांची यादी व्हायरल, रायगड लोकसभेसाठी वैभव खेडेकर यांचं नाव चर्चेत। नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून मिनल पाटील खतगावकर तयारी करत असल्याचं चित्र, एका खासगी कार्यक्रमात मिनल पाटील यांचा भावी खासदार म्हणून उल्लेख, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल। साताऱ्यामध्ये शंभूराज देसाईंच्या पत्रकार परिषदांवरती बहिष्कार, उद्धट उत्तरं दिल्याचा सातारमधल्या पत्रकार संघटनांचा आरोप। प्रकाश आंबेडकरांकडून पंतप्रधान मोदींचा एकेरी उल्लेख, साताऱ्यातल्या सभेमध्ये प्रकाश आंबेडकरांची मोदींवर टीका, हिटलर पुन्हा जिवंत होईल, प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य।
सावरकरप्रेमी सतीश भिडेंच्या गीतवीर विनायकचे 3025 कार्यक्रम पूर्ण. चिपळूणच्या खडपोली गावातल्या स्वयंभू शंकर मंदिरामध्ये कार्यक्रम सादर. कार्यक्रमाला ग्रामस्थांसह मान्यवरांची उपस्थिती. मुंबईतील गोरेगाव आग दुर्घटनेनंतर रहिवाशांना संसार उभे करण्यासाठी तातडीनं 50,000 मदत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यामध्ये होऊ दे चर्चा कार्यक्रम रोखला. हाजुरीमध्ये दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं वाद मिटला. पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर कृषीमंत्री धनंजय मुंडे पहिल्यांदाच बीडमध्ये. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठक घेतली. 1 रुपयाचा पीक विम्याची रक्कम जोपर्यंत शेवटच्या शेतकऱ्याला मिळणार नाही तोपर्यंत हार तुरे स्वीकारणार नाही धनंजय मुंडेंचा संकल्प. परभणीमध्ये भाजप नेत्यानं मध्यवर्ती बँकेमध्ये कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्याची घटना समोर. वारंवार सांगून देखील शेतकऱ्यांचं मंजूर डिमांड आणि पीक कर्ज कर्मचाऱ्यानं दिलं नसल्यानं समजावून सांगितलं मारहाण केली नाही. परभणी विधानसभा प्रमुख आनंद भरोसे यांचं स्पष्टीकरण. सकल मराठा समाजाकडून मनोज जरांगे पाटलांचं अहमदनगरच्या पाथर्डीमध्ये स्वागत. पाथर्डीनंतर अहमदनगर शहरामध्ये मनोज जरांगे पाटलांची महासभा. पनवेलमधील नवीन पनवेल कळंबोली खांदा कॉलनी काळुंद्र करंजाळे या भागामध्ये पाणीपुरवठा 36 तास बंद राहणार. 9 ऑक्टोबरला सकाळी 9 वाजल्यापासून 10 ऑक्टोबर सायंकाळी 6 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद असेल. नाशिकमध्ये पोलिसांकडून आणखी एक मोठी कारवाई. 300 कोटीहून अधिक रुपयांचा ड्रग्ज साठा हस्तगत. एमडी ड्रग्ज आणि ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल पोलिसांनी जप्त केला. वसईमध्ये सनसिटी रोडवरती 3 मोटरसायकलचा भीषण अपघात. घटनेमध्ये 3 जण जखमी. एकाची प्रकृती चिंताजनक. कल्याण शिळ रोडवरती बसची मोटरसायकलसह इनोव्हा कारला धडक. अपघातामध्ये मोटरसायकल स्वार जखमी तर इनोव्हा कारचं नुकसान. बस चालकानं मद्यपान करून बस चालवल्याचा आरोप. अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील हनुमान मंदिरावरील पंचधातूचे 2 कळस चोरीला. 3.5 लाख रुपयांच्या कळसांची चोरी. कळस चोरीला गेल्यानं नागरिकांमध्ये नाराजी. पालघरमध्ये अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार. मुलगी 6 महिन्याची गरोदर राहिल्यानं धक्कादायक प्रकार उघडकीस. एकाला अटक तर दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू. गेल्या 24 तासात नांदेडच्या शासकीय रुग्णालयामध्ये 6 जणांचा मृत्यू. यामध्ये 1 नवजात बालकाचा समावेश. 6 दिवसात मृतांची संख्या 68 वर. गडचिरोलीच्या देसाईगंज तालुक्यामध्ये जंगली हत्तींच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान. मदत मात्र अत्यल्प. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा संपूर्ण कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा. वाशिमच्या कामर गावामध्ये गोधनाची मांसाची वाहतूक करणाऱ्या मिनी ट्रकला नागरिकांनी अडवलं. हा मिनी ट्रक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला. नांदेड शासकीय रुग्णालयातील मृत्यू प्रकरणी 3 सदस्यीय समितीची रुग्णालय प्रशासनाला क्लीनचीट. वेळेपूर्वी जन्मल्यानं आणि कमी वजन असल्यामुळे नवजात बालकांचे मृत्यू तर कुठेही अत्यावश्यक औषधांचा तुटवडा आढळला नाही. जालन्यातील एका परीक्षा केंद्रावर कोतवाल पदाच्या परीक्षेदरम्यान हायटेक कॉपीचा प्रकार उघडकीस. मायक्रोफोनसह मोबाईल डिव्हाइसद्वारे प्रश्नपत्रिका बाहेर पाठवून तिचं उत्तर सोडवून घेण्यात येत असल्याचा प्रकार समोर. 5 जणांना अटक. गडचिरोलीमध्ये जहाल महिला नक्षलीनं आत्मसमर्पण केलं. या महिलेवरती महाराष्ट्र सरकारकडून 6 लाख तर छत्तीसगड सरकारकडून 5 लाखांचं बक्षीस होतं. सोलापूरमध्ये आत्महत्या केलेल्या आनंद मळाळे या पोलीस अधिकाऱ्याचं कुटुंबीय आक्रमक. वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करा. कारवाई होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची कुटुंबियांची भूमिका. गोंदियामध्ये घरगुती गॅस सिलिंडरमध्ये 2.5 किलो गॅस कमी. दोघांवरती गोंदिया शहर पोलिसात गुन्हा दाखल. आरोपींकडून 2,88,000 माल जप्त. अमरावतीमध्ये गांजा तस्करीसाठी नामी शक्कल वाहनावरती प्रेस लिहून गांज्याची तस्करी करणाऱ्याला पोलिसांकडून अटक. 28 लाखांचा मुद्देमाल जप्त. सिंधुदुर्गातील सावंतवाडी शहरामध्ये ढगफुटी सदृश पाऊस. नारूर गावातील पूल तुटल्यानं शाळेत जाणारी मुलं काही काळ अडकली. कृषी आणि महसूल विभागाकडून नुकसानाचे पंचनामे सुरू. येलो मोझॅक या विषाणूजन्य रोगानं विदर्भातील सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत. नागपूरसह वर्धा यवतमाळ अकोला अमरावती चंद्रपूर बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये येलो मोझॅक रोगामुळे 70-80% पीक नष्ट. शेतकऱ्यांची माहिती. जळगावातील जैन उद्योजकांकडून टिश्यू कल्चर तंत्रानं कॉफी पिकाचं रोप तयार करण्याचं तंत्र विकसित. देशाच्या कॉफी उत्पादनामध्ये 40% वाढ. कॉफी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार.
एका ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनासाठी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सोलापूरमध्ये। सोनाक्षीला पाहण्यासाठी तरुणांची तुफान गर्दी। यावेळी सोनाक्षीनं चाहत्यांसाठी डान्सही केला। नवी मुंबईच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये विद्यार्थ्यांकडून खादीला प्रोत्साहन देण्यासाठी फॅशन शोचं आयोजन। भारतीय रिझर्व्ह बँकेनं नागरी सहकारी बँकांसाठी गोल्ड लोन मर्यादा दुप्पट करून 4 लाख रुपये केली। नागरी सहकारी बँकांसाठी बुलेट परतफेड योजनेअंतर्गत सुवर्ण कर्जाची कर्ज मर्यादा दुप्पट करण्यात आली। टीसीएसच्या संचालक मंडळाची बैठक 11 ऑक्टोबर 2023 रोजी होणार। यामध्ये शेअर बायबॅकच्या प्रस्तावावर विचार केला जाईल। आर्थिक वर्ष 2023 मध्ये फिनटेक युनिकॉर्न क्रेडच्या महसुलामध्ये 3.5 पट वाढ, पण कंपनीच्या तोट्यातही सातत्यानं वाढ। पश्चिम रेल्वेनं यावर्षी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीमध्ये तिकीट नसलेल्या प्रवाशांकडून 81.18 कोटी रुपयांचा दंड वसूल केला। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।